कोरोना संदर्भातील एक मोठी धक्कादायक बातमी येते। सांगली जिल्ह्यातील कडेगाव सोहली येथील दोघांचा आणि शिराळा तालुक्यातील रेड मधील महिलेच्या पतीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते। अशातच आज रात्री 9 वाजता सांगली जिल्ह्यातील पुन्हा 3 जणांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, त्यामुळे आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत। मुंबईहून आटपाडीच्या गोंदिरा येथे आलेल्या 60 वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण झाली आहे, तर अकोला येथून पुणे साताऱ्यामार्गे आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या पिंपरी बुद्रुक गावात आलेल्या 30 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। तसेच मिरज भारतनगर हडको कॉलनी येथील एका 30 वर्षीय महिलेचा चाचणी अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा 23 वर पोहोचला आहे, अशी माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे। दरम्यान सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे। मुंबई पुण्यातून आलेल्या व्यक्तीमुळेच सांगली जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे, त्यामुळे आता कोल्हापूरप्रमाणे मुंबई पुण्यातून येणाऱ्यांना सांगली जिल्ह्यात बंदी घालावी अशी अपेक्षा सांगलीकर जनतेतून व्यक्त होत आहे।